नमस्ते, महाराष्ट्रमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तारापूर औद्योगिक वसाहतीजवळ एक स्फोट झालेला आहे आणि या स्फोटात 2 जणांचा मृत्यू झालाय. 3 जण यामध्ये जखमी झालेले आहेत. जखारिया लिमिटेड या कंपनीमध्ये हा स्फोट झालाय. जखमींवर सध्या बोईसरच्या तुंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. स्फोट झाल्यानंतर कंपनीला आग देखील लागल्याचं समजलं होतं. या स्फोटाच्या आवाजानं आजूबाजूचा परिसर हादरलेला होता. 2 जणांचा यामध्ये आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती मिळते, तर 3 जण जखमी आहेत. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. विजय राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विजय, हा सगळा प्रकार नेमका कसा घडला, सविस्तर त्याबद्दल काय सांगाल? पालघर जिल्ह्यामध्ये ही बोईसर तारापूर औद्योगिक कार्यालय वसाहत आहे. या ठिकाणी जखरिया या कंपनीमध्ये पहाटे 6 दरम्यान प्राथमिक माहिती आपल्याला अशी मिळते की तिथं बॉयलरचा स्फोट झाला आणि स्फोटामध्ये जवळपास 5 कर्मचारी त्या ठिकाणी काम करत होते आणि 5 कर्मचारी जे आहेत त्यांना तुंगा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. पण 1 जण जो होता तो लापता होता, परंतु त्याची जो मृतदेह जो आहे तो त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि तुंगा हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस उपचार सुरू होते त्यापैकी 1 जणाचा मृत्यू या ठिकाणी झाला. असे 1 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि वारंवार या MIDC मध्ये बॉयलरचे स्फोट घडतात. अनेक कामगारांचे मृत्यू झाले आहेत, अनेक कामगार देखील या ठिकाणी जखमी झालेत. साधारणपणे 6 घटना सगळी आहे. 4 अग्निशमन दलांच्या गाड्या देखील त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. आग सध्या आता आटोक्यात आलेली आहे. कुलिंगचं काम सध्या सुरू आहे, परंतु याचा एवढी तीव्रता होती की जवळपास 3 ते 4 किलोमीटरच्या परिसरामध्ये याचा पूर्णपणे आवाज गेला होता. साधारणपणे पहिल्यांदा असं वाटलं की भूकंपाचे धक्के बसतात का, परंतु स्फोटाची तीव्रता एवढी होती की जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा परिसर जो आहे तो पूर्णपणे हादरून गेला होता. बिलकुल. विजय, जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीविषयी नेमकी काय माहिती मिळते? आता ती सध्या तुंगा हॉस्पिटल जे आहे बोईसर MIDC मध्ये त्या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. त्यातला 2 जण जे आहेत ते गंभीर जखमी आहेत, 1 जण जो आहे तो किरकोळ जखमी आहे. त्यांच्यावरती सध्या तुंगा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, परंतु 2 जणांची प्रकृती जी आहे ती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती जी आहे प्राथमिक ही आपल्याला समजते आहे. बिलकुल विजय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल.